नमस्कार मित्रांनो, आज मी आमच्या सगळ्या हॉस्पिटलच्या स्टाफला शल्यशोभाच्या एका वेगळ्या ठिकाणी घेऊन आलो. म्हणजे दरवेळेला आपण म्हणतो शेतकरी कायम रडत असतो, काही काही उत्पन्न मिळत नाही, काही हे नाही. पण जोडधंद्याची जोड असेल तर शेती फायद्यातही होऊ शकते आणि त्याला रिस्पॉन्सही चांगला मिळू शकतो. तर आमचे अगदी जवळचे मित्र आहेत, अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत, नितीन पाटील. ते त्यांनी जे ॲग्रो टुरिझम सुरू केलं आहे, मुख्य मित्र ॲग्रो टुरिझम सुरू केलं आहे आणि आज आम्ही सगळ्या स्टाफला घेऊन इथे आलेलो आहे. मला सुरुवातीला नमस्कार सर, सर्वांना, सर्व प्रेक्षकांना. मी वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र हे वडगाव जाधव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद इथे सुरू केलेलं आहे. त्याला 8 महिने झाले, पण त्याची संकल्पना खूप मागची आहे. मी गेल्या 20 वर्षापासून, मला तर असं आठवतं की 2002 पासून मी या कामाला लागलो होतो की कृषी पर्यटन असावं. पुन्हा ठाऊक कुठून आयडिया आली, पण असं मनात वाटलं की आपण असं काही वेगळं करावं. आणि त्यावेळेस काही सुविधा नसताना जसं डेव्हलप केलेलं आहे, त्यावेळेस काही नव्हतं, झाडं वगैरे होते थोडे. त्यावेळेस पण मी पर्यटकांना बोलवत होतो, त्यांचे विचार, त्यांची माहिती घेतली, त्यांच्या मनातलं कसं असलं पाहिजे त्यांची आयडिया घेतली आणि मी कामाला लागलो. गेल्या 20 वर्षात मी हळूहळू आता वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र हे छान डेव्हलप झालेलं आहे आणि नावारूपात आलेलं आहे. नाही, खूपच छान त्याचं स्वरूप आलेलं आहे आता. कारण मला असं एक वाटतं की 10-12 वर्षापूर्वी आमच्याच रंगगंधाची नाट्यशास्त्राची मुलं घेऊन मी इथं आलेलो होतो आणि त्यावेळेला अर्थातच शेत तळं झालेलं होतं. त्याच्यात अर्थात ती बोटिंग झालेली, तेव्हा काही नव्हतं आणि झाडं छान तऱ्हेचा निसर्गरम्य परिसर सुरुवात झाली. या हिशोबाने सुरुवात होती आणि अतिशय उत्तम असं डाळबट्टीचं जेवण तुम्ही आम्हाला सगळ्या मुलांना, आमच्या नाट्यशास्त्राच्या मुलांना दिलं होतं आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं होतं. ऍक्च्युली आमचे प्रयत्न तसेच आहेत सर की आपण सेंद्रिय अन्न दिलं पाहिजे. त्या हिशोबाने सर्वी संपूर्ण 12 एकर शेती आपण विषमुक्त शेती करतो, कुठलंही रासायनिक खत, विषारी कीटकनाशक मारत नाही. गेल्या 20 वर्षापासून आपण नॅचरल शेती करतोय, निसर्गावर, गांडूळ खतावर. गांडूळ खत, मधमाशी, गाय याचा वापर करून आपण शेती करतोय. आणि कृषी पर्यटन हा भविष्यात खूप डेव्हलप होणारा विषय, कारण पर्यटक खूप असतात. पर्यटकांना, पर्यटक गेले बी पर्यटक स्थळावर तर अतिशय थकून, प्रदूषणात अक्षरशः एकदम त्रासून घरी येतात आणि त्यांचा तो आनंद काहीतरी वेगळाच रूप धारण करतात. बरोबर. तर अशा काही ठिकाणी पर्यटकांनी आलं पाहिजे आणि यायला लागले येतं. त्याचं महत्त्व कळायला लागलेलं आहे की पर्यटकांनी निसर्गात यावं, ऑक्सिजन येईल, निसर्ग येईल इकडे संपूर्ण आणि त्याचा आनंद तर अतिशय चांगला लोकांना मिळतो. खूप काही सिमेंटच्या जंगलात फिरण्यापेक्षा निसर्गाच्या जंगलात फिरलेलं कधी चांगलं असं मला वाटलं आणि मी त्याच्याकडे वळालेलो. नाही नाही, खरंच खूपच चांगल्या तऱ्हेनं तुम्ही हे सगळं आता डेव्हलप केलं आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी तुम्ही जे मगाशी उल्लेख केला की सिमेंटचं जंगल, लोक मॉल्समध्ये जातात शनिवार रविवार, त्याऐवजी अशा ठिकाणी येणं खूप आनंददायी होऊ शकतं, निसर्गाशी जवळीक साधणारं होऊ शकतं. आणि आजकाल नाही म्हटलं तरी गाय कोण दूध कोण देतं म्हटलं तर गायच्याऐवजी गवळी देतो असं म्हणण्याची परिस्थिती शहरामध्ये असते. तर ती जी गोष्ट आहे, दूधवाला भैया देणार नाही, पण ते दूध येतं कुठून काय, ह्या सगळ्या गोष्टी जर समजायला पाहिजे आणि आपल्या मातीशी काही एक ओळख झाली पाहिजे, नातं जुळलं पाहिजे मुलांचं, तर पुढच्या पिढीला घेऊन निश्चित शनिवार रविवार या ठिकाणी यायला पाहिजे. आणि मला छान वाटतंय आता मी आलोय आज सकाळपासून आलो, तर दुपारच्या वेळेला तरी बऱ्यापैकी हळूहळू गर्दी जमते. 5-6 वाजेपर्यंत भरपूर गर्दी येते आणि आम्ही पर्यटकांना तोच प्रयत्न करतोय की त्यांना शेतीबद्दल माहिती व्हावी, मोसंबी कुठे लागते, भुईमुगला शेंगा कुठे येतात, ज्वारी बाजरी काय असतील ते पिकं दाखवायची आणि त्यांना शेतीचं माहिती झालं पाहिजे. आपला देश शेतीप्रधान असून जर पुढचे लहान बालक जर विचारत असतील की दूध कुठून येतं तर फार वाईट परिस्थिती, त्याच्यामुळे आपण याच्याकडे वळतोय आणि लोकांनाही कळतंय आणि रिस्पॉन्स देत आहे आणि हा अतिशय चांगला व्यवसाय आहे, मनाला शांती आनंद देणारा आणि रोजगार देणारा व्यवसाय आहे आणि
किमान तालुक्यात 4-5 जरी कृषी पर्यटन झाले तरी ते चांगल्या प्रकारे चालतील. आता हे 4 जिल्ह्यात 4 तालुक्यात एक आहे आपलं, खूप लांब लांब पर्यंत कुठे कृषी पर्यटन नाही, परंतु भविष्यात खूप चालणार आहे. एका तालुक्यात 4-5 असले तरी चालतील. लोकांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि करावं. तुम्हाला येणारं जे क्लायंटेज आहे, आता मी असंच सगळी चौकशी केली होती, तर तुम्ही कुठेही जरी कृषी पर्यटन केलं तर मुंबई पुण्यातले लोक येतात अशासारखं हे होतं. आणि मुंबई पुण्याच्या आसपास असणारे कृषी पर्यटनं अनेक वर्षांपासून खूप चांगल्या तऱ्हेनं चालू आहे. तर तुमच्याकडे येणारं क्लायंटेज जे ते तालुक्यातनं पण येतं का, कुठून येतात? आपली समज जी होती की खूप हाय लेवलचे लोक येऊ शकतात, तसं काही नसतं. ग्रामीण भागातले लोक पर्यटक म्हणून येतात. अक्षरशः खेड्यातले लोक लांब लांब कुठेतरी पर्यटनासाठी जातात. ते इतक्या जवळ, एक तर ड्राईव्हिंगचा खर्च कमी होतो त्यांचा जाण्या येण्याचा, आणि बॉम्बे पुण्याचेही लोक इथे स्थानिक गावी आले, कारण ते गावी गावाचेच लोक बॉम्बे पुण्यात असतात. तर ते लोक गावी येताना अगदी प्लॅनिंग करून ते अधिक गावाचे असे मोठे मोठे ग्रुप इथे येतात की जे आता नातेवाईक आहेत तुमचे पुण्याला 40 गावचे, ते आले मामा मावशी 5-6 मेंबर्स आले आणि इथले 5-6 असे सरळ 10-15 ग्रुप हा इथे येते. आणि अगदी प्लॅनिंग नाही येतं की आम्हाला जेवायचं आहे, आम्ही इतक्या वाजता येऊ, इतक्या वाजता आम्ही जेऊ, आणि अतिशय दिवसभर छान असं आनंद घेऊन ते जातात. म्हणजे पर्यटक हे सिटीतले पण आहेत, खेड्यातले पण आहेत, श्रीमंत पण आहेत, आणि नॉर्मल मध्यम पण लोक येतात. अक्षरशः म्हणजे जे मजूर शेती काम करतं तेही पर्यटक म्हणून येतात आणि एन्जॉय करून जातात. अशी परिस्थिती नाही, बरोबर आहे ना? शेतात इतकं सगळं राबल्यानंतर त्यांना सुद्धा एक कुठेतरी मधली सुट्टी थोडीफार घ्यावीशी वाटणार. आणि मला तेच वाटतं की मोठ्या मोठ्या शहराच्या लागून असलेली जी कृषी पर्यटनाची जागा आहेत तिथे प्रचंड रेट्स जे आहेत राहण्याचे किंवा याचे, अर्थात तिथे 5-स्टार आणि ज्याला काय म्हणायचं त्यांना खर्चही जास्त असतो, खर्चही असतो, त्यामुळे ते थोडी महागडी असतात. पण तुम्ही हा जो एक मध्यमवयीन माणसाचा, एक मध्यमवर्गीय माणसाचा, गोरगरिबाचाही काही प्रमाणात जो विचार केला तो खरंच चांगली गोष्ट आहे. खूप छान तऱ्हेनं हे डेव्हलप झालं आणि कमी पैशात कसं एन्जॉय होईल. बऱ्याच कृषी पर्यटनावर मी असं बघितलं की 700 रुपयाचं पॅकेज, याच्यात तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी यूज करा किंवा नका करा, तुम्हाला एंट्रीला 700 रुपये, 500 रुपये, 400 रुपये जे काही रेट असतील ते घेऊन घेता. आम्ही तसं नाही केलेलं आहे, कारण गरीबाला ते शक्य होणार नाही. तर आम्ही एंट्री फीचे 50 रुपये घेतो आणि मध्ये जर त्यांना वाटलं की मग ते बोटिंगचे 50, तांग्याचे 100, घोड्याचे 50, हे असे वेगवेगळे रेट ठेवले. जेवायचं असलं तर ते वेगळं, चहा प्यायचे तर ते म्हणजे सर्व वेगवेगळे रेट दिलेले. म्हणजे लोक घरून डबा आणून सुद्धा आपला इथे कंपल्सरी नाही की तुम्ही 700 रुपये द्या आणि मगच मध्ये जा. असे खूप ठिकाणी बघितलं मी की त्यांचं जे 700-400 जे काय असेल ते द्यावं लागतं. नाही म्हटलं की बाबा हे वय वृद्ध येत, हे घोड्यावर बसणार नाही, उंटावर बसणार नाही, तरी पण ते म्हणतात ते काही माहिती नाही आम्हाला, जाताय तर पूर्ण पे करा. तर आम्ही हा पण एक वेगळा विचार करून आम्ही दृष्टिकोन ठेवला. खूप छान प्रश्नच नाही. बरं, शेतीचं जे काही तुम्ही आधी करत होता किंवा शेतीचा माल विकणं किंवा तुमचं हे करणं, म्हणजे ज्याला काय म्हणायचं बी बियाणं सुद्धा रोपं तुम्ही द्यायचे, नंतर गांडूळ खत आणि गांडूळ सुद्धा मी अनेकदा तुमच्याकडनं नेलेली आहे, तर ह्या सगळ्या व्यवहाराकडे बघताना म्हणजे तिकडे कुठे काही दुर्लक्ष झालं आहे किंवा काय झालं आहे, की दोन्ही गोष्टीचा बॅलन्स कसा साधला आहे तुम्ही? कृषी पर्यटक म्हणजे पर्यटक आपल्याकडे येतात, बरोबर, त्याच्यामुळे जे आपण माल नारळ आहे ते आपण 20 रुपयाने विक्री करत होतो होलसेल माल व्यापाऱ्याला, ते आता नारळ आपल्या इथे जागेवर 50 रुपयाने जातो. हा बरोबर. म्हणजे सर्व गोष्टी, गांडूळ खत झालं, लोकांना माहिती होतं, एक जाहिरातीसाठी आपल्याला खूप खर्च करावा लागतो आणि ऑटोमॅटिक लोक येऊन बघताय आणि जागेवरून नेताय, त्याच्यामुळे शेतीचा संपूर्ण माल जागेवरून विक्री होतो. आंबा असेल, जे काही पिकं असतील आपल्या, डाळ भाजीपाला सर्व इथे जागेवर विक्री होतं. उलट कृषी पर्यटनाला मार्केट मिळतं, म्हणजे प्लस प्लसच आहे, याच्यात लॉस काही नाही. परत शेती, आंब्याचा बगीचा आहे तर ती उत्पन्न पण आहे, शेती पण आहे, पर्यटकांना फिरण्यासाठी ते बाग पण आहे, जागा पण आहे, असं सर्व गोष्टी. नारळाचा बाग आहे, नारळ उत्पन्न देतोय, पर्यटकांना फिरायला होतंय. आता तुम्ही इथे बघा वेगवेगळे हे वॉटर ऍपल म्हणजे सफरचंदचा प्रकार आहे, हे झाड तुमचं लॉंगचं आहे, मसाल्याचं, हे रामफळ आहे, तिकडे मागे फणस आहे दिदी तिकडचे, हे ऍपल बोरी, हिचं बाजूचा आंबा आहे, म्हणजे हे फळ पण येत आहे आणि इथं मुलं खेळत आहे.
इथे लॉन्स ही लॉन्स आम्ही काढून विक्री पण करतोय लॉन्स साठी. आता तिकडे काम चालू आहे, काढली जाते परत ती डेव्हलप होईल इथे. म्हणजे शेती शेतीच राहणार आहे आणि परत शेतीला प्लस बिझनेस. म्हणजे मला तरी वाटत की जोड व्यवसाय मध्ये सर्वात चांगला व्यवसाय हा कृषी पण. बरोबर, खूप जोड व्यवसाय निघाले शेतीसाठी, पण हा सर्वात चांगला. पांडुरंग तावरे यांनी अतिशय मेहनत घेऊन कृषी पर्यटन होतील याच्यासाठी प्रचार प्रसार केला आणि महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण देशात त्यांनी कृषी पर्यटन उभे केले आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण हे चालू केलं आणि खूप चांगल्या पद्धतीत चालू आहे. शासन पण खूप मदत करत आहे. शासन म्हणजे पॉझिटिव्ह विचार आहेत, चांगल्या प्रकारे मदत करत आहे, कृषी पर्यटनाला सहकार्य करत आहे. मदत करतायत म्हणजे काय काय करतात? कृषी पर्यटनाचं आपण शासनाचं जर प्रमाणित करून घेतलं तर लिगली आपल्याला त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरणं, त्यांचे अधिकारी येऊन बघून जाता इथं त्या स्वरूपाचं वातावरण आहे का, आणि मग ते आपल्याला लायसन्स देतात. मग त्या लायसन्समध्ये त्यांच्या फार काही गोष्टी असतात. तुम्ही बांधकाम करू शकता नाही तर असं तुम्ही बांधकाम जास्त करू शकत नाही. बोटिंगचं, किचन, हे ते बऱ्याच गोष्टी ते आपल्याला ॲग्रिकल्चरल नवे हो ते म्हणजे आता समजा लाईट बिल आहे तुमचं तर ते पण आता जी आर निघतोय की तुम्ही ते कमर्शियल न देता तुम्ही घरगुतीचं तुम्हाला लाईट बिल मिळेल. म्हणजे अशा काही खूप गोष्टी. त्याच्यानंतर लोन घेतलं तर त्याला सबसिडी, या गोष्टी आता ह्या मदत असतात. याचा बाकीच्या गोष्टी आहेत, काही त्रास देणारे वर्ग असले तर त्याला आपल्याला शासन मान्य असल्यामुळे काही गालबोट लागू नये याच्यासाठी पोलिसांची मदत असते. अधिकारी लोक चांगले आपल्याला सहकार्य करतात. म्हणजे कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, अगदी छोटेपासून कलेक्टरपर्यंत आपल्याकडे वाच असतो. एक लक्ष पण दिलं जातं आणि सहकार्य पण केलं जातं सर्व गोष्टी. इथल्या सगळ्या ज्या तुम्ही व्यवस्था त्याचे दर्जात उत्तम आहे याचं बघून हे बघता आणि कोणी त्रास देत असलं तर त्यालाही आपल्याला सहकार्यकरण ते करतात. नाही खूप छान. मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या काही सहकार्य मिळत आहे शासनाकडून हे आधीपासूनच आहे की मोदी सरकार आल्यापासून काही बदल घडला? ॲक्च्युली पूर्वीच्या सरकारने याच्यावर लक्ष दिलेलं आहे. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं, नंतर भाजप शिवसेनेचं आलं, तर प्रत्येकाने पण दरवेळेस सुधारणा करत आले आणि आता तर हे उद्धव सरकारने धोरणच जाहीर केलं तर त्याच्यामुळे पण बऱ्याच गोष्टी याच्यात आल्या आणि फायदा झाला आणि आता पण ते पुढे स्पीड देणार आहेत असं त्यांच्या बोलण्यावरनं कळतंय. सरकारी योजना आणि हे सगळं तर तुम्ही खूप छान तऱ्हेनं सांगितलं, एक्सप्लेन केलं आणि ते इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप प्रेरणादायी आहे. पण मला आता असं वाटतं की आता ह्या ज्या करोना काळामध्ये अनेक आय टी क्षेत्रातल्या माणसांनी आपापल्या नोकऱ्या गमावल्या आणि त्यांना फार मोठे प्रश्न निर्माण झाले आणि शहरात राहण्यापेक्षा आपण लहान गावात येऊन राहावं आणि इथे काहीतरी घरी काहीतरी डेव्हलप करावं, आपल्या गावाला राहावं असं वाटायला लागलं. म्हणजे मलाच माहीत असेल किमान 15 ते 20 असे नवरा बायको आहेत की जे जोड्या गावी इथे गावी येऊन राहायला लागल्या. तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यासाठी हे अशा तऱ्हेचं हे किती उपयोगी ठरू शकेल आणि सुशिक्षित माणूस की ज्याला एक आत्ताच्या सगळ्या ॲमिनिटीज वापरण्याची सवय आहे किंवा हे अशी माणसं या क्षेत्रात आली तर अधिक काही होईल की किंवा तुम्ही म्हणाल की नाही नाही तसं काही नाही, त्या शिक्षणाचा आणि याचा संबंध नाही. तुम्ही किती प्रेमानं, किती आनंदानं, किती छान तऱ्हेनं ट्रीट करता लोकांना त्यावरती अवलंबून तुम्हाला काय वाटतं? खरं तर निसर्ग खूप माणसाला शिकवत आलेला आहे वेळोवेळी आणि आता पण कोरोना काळात खूप लोक जीवनशैली कशी जगली पाहिजे हे शिकले. आता कोरोना काळात खेड्यात येऊन राहायची वेळ आली आणि तेव्हाच कळालं की निसर्ग काय आहे, शेती काय आहे. सर्व धंदे बंद झाले पण शेतीचा धंदा बंद झाला नाही आणि कृषी पर्यटन हे त्याच कामासाठी श्रेष्ठ आहे की जे अशा वेळेस मदत करतो. ज्यावेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस आम्ही बांधकाम करून घेतलं, कुठे लग्नाला जायची वेळ आली नाही
24 तास शेतात काम करत राहिलो आणि माझं जे 2 वर्ष काम चाललं असतं ते 1 वर्षात कम्प्लिटली झालं खरोखर. आणि कृषी पर्यटनाकडे एवढी गर्दी का येते तर त्याचं पण कारण तेच आहे की लोक आता प्रदूषणाला शहराला कंटाळलेले आहेत. 30 ट्रॉफिक अक्षरशः ऑफिसमधून निघाले तर घरी येईपर्यंत अक्षरशः थकून जातात. म्हणजे काही लोक तर फक्त तेवढ्यासाठी ड्रायव्हर लावतात की त्याला ट्रॉफिक मध्ये अटकून पडावं लागतं त्याच्यामुळे ड्रायव्हर चालवत राहील किमान तो आरामात बसेल तरी. अशी वाईट परिस्थिती असल्यामुळे लोक खेड्यात शेतात नक्कीच येतील. आणि शिक्षित लोक जे आहेत हे आता खेड्यातून बिझनेस करायला लागलेले. आता बघा तुम्ही आयटी क्षेत्रात तुम्ही घरून जॉब करणारे बघितले आणि कंपन्या पण आता म्हणतात की चला बाबा ना तुम्ही घरून करा वर्षानुवर्षे. आता कोरोना संपून गेला तरी माझे दोघी मुली घरून जॉब करतात. त्याचा फायदा असा झाला की मुलांना आई वडिलांना मदत झाली त्यांच्या सहवासात राहता आलं आणि त्यांचा पैसा बॅलन्स राहिला. म्हणजे अक्षरशः माझ्या 1 मुलीने तर 11 लाखाची शेती घेऊन टाकली. हो म्हणजे हे मी तर म्हणतो हे कोरोनाने दिलेली देणी नाही तर ती शेती घेऊच शकली नसती. म्हणजे इतका उलट प्रतिसाद मी तुम्हाला सांगतोय पण सत्य अगदी बरोबर. हो तो आमच्यासाठी वरदान ठरला कोरोना. आणि शेतकरी मला तरी वाटत कोरोनामुळे कुठे रिवर्स आला असेल फक्त त्याने कष्टाने केलं पाहिजे. आणि सर्व संकटांना शेती ही उरून पुरून निघणारी आहे. वादळ असू द्या अतिवृष्टी असू द्या उष्णता असू द्या शेतकरी हा कधीच डगमगत नाही आणि शेतीला पुढे नेत असतो आणि देशाचं पोशिंदा येतो बलत करत असतो. तर नोकरीवाले जे आहेत त्यांनी पण त्यांचे विचार बदललेले आहेत ऑलरेडी आणि दृष्टिकोन त्यांचा बदललेला असल्यामुळे ते आता 2 in 1 कामं करायला लागलेले आहेत की आपल्याला शेतात राहून कसं करता येईल आणि त्या हिशोबाने कंपन्या ते पण भविष्यात लक्ष देतील. आणि मला तरी वाटतं अशाच काही कंपन्या बॉम्बे पुण्यात नोएडाला न राहता कुठेतरी असे जंगलात जागा घेऊन तिथे ते डेव्हलप होतील असं मला वाटतं. नाही बरोबर आहे ना. आणि हा दोन्ही पक्षांचा फायदा आहे म्हणजे कंपन्यांचा आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसांचा. त्यामुळे खूप छान तुम्ही अतिशय वेगळ्या तऱ्हेने या पर्यटन क्षेत्राकडे कृषी पर्यटन क्षेत्राकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आमच्या प्रेक्षकांना दिलात आणि आज इथं आम्ही खूप एन्जॉय केलं. मी आमच्या गिरणा परिसरातल्या लोकांना निश्चित सांगेन की आवर्जून एक शनिवार रविवार तरी किंवा एखादा रविवार तरी तिथे भेट द्या. इतर वर्किंग डेला आलं तरीही म्हणजे 24 तास चालू असेल. 365 दिवस आपलं कृषी पर्यटन चालतं. माझा मोबाईल नंबर आहे 94-20-41-98-84-59-70-93-85 असे 2 नंबर आहेत. कंटिन्यू चालू असता केव्हाही या आणि सर्वांचं स्वागत आहे. तुमचं स्वागत सर. धन्यवाद धन्यवाद खूप छान.